नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, नमोशेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मिळणार आहे याची यादी जी आहे जाहीर करण्यात आलेली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण यादी बघणार आहोत। यादीमध्ये ज्याचं नाव असेल त्यांना नमोशेतकरी योजनेचे 6,000 रुपये वार्षिक मिळणार आहेत। संपूर्ण माहिती बघूया, तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला नमोशेतकरी योजनेचा या ठिकाणी यादी बघण्यासाठी तुम्हाला गुगल क्रोममध्ये यायचं आहे। गुगल क्रोममध्ये तुम्हाला पीएम किसान असं नाव टाईप करायचं आहे। जशास तसं तुम्ही नाव टाईप करा आणि त्यानंतर सर्च या बटनावर क्लिक करा। सर्चच्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची एक पीएम किसान सन्मान निधी योजनेची साईट येईल। आता तुम्हाला वाटत असेल ही केंद्र सरकारची साईट आहे, तर याच्यावर आपल्याला कसं कळणार? तर बघा, नमशेतकरी योजनेअंतर्गत जे पात्र शेतकरी आहेत ते ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा म्हणजेच केंद्राचा मोदीचा हप्ता मिळत आहे अशा शेतकऱ्यांनाच या ठिकाणी नमोशेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे। म्हणजे लक्षात ठेवायचं, ज्या शेतकऱ्यांना या अगोदर मोदीचा हप्ता मिळत होता, पीएम किसानचा हप्ता मिळत होता, अशा शेतकऱ्यांना जो आहे या ठिकाणी जो आहे नमोशेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे। तर मित्रांनो, या साईटवरील तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट या बटनावर क्लिक करून तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे। या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर तुमचं राज्य निवडायचं आहे। जो राज्य असेल तुमचा, जसे की आपला राज्य महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्र निवडा। जसं तुमचं जिल्हा कोणताही पण असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर तुमचं सबडिस्ट्रिक्ट म्हणजे तालुका टाकायचा आहे। त्यानंतर ब्लॉक पण तालुकाच टाकायचा आहे आणि त्यानंतर व्हिलेज पण या ठिकाणी तुमचं जो गावाचं नाव आहे तो या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर गेट रिपोर्ट या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या संपूर्ण गावाची यादी, या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला या ठिकाणी नमोशेतकरी योजनेचा पहिला हप्ता तुम्हाला मिळणार आहे। जर या यादीमधून तुमचं नाव बाध्य करण्यात आलेला असेल तर तुम्हाला यापुढे नमोशेतकरी योजनेबरोबरच तुम्हाला पीएम किसान म्हणजे मोदीचा हप्ता सुद्धा बंद होईल आणि नमोशेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे जर तुमचं यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला दोन्ही नमोशेतकरी योजनेचे वार्षिक 6,000 रुपये, त्याचबरोबर पीएम किसानचे जे अगोदर मिळत होते 6,000 रुपये ते पण, असे मिळून 12,000 रुपये तुम्हाला वर्षाला मिळत राहील। म्हणजे दर 4 महिन्याला तुम्हाला 4,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये एक केंद्र सरकारमार्फत आणि राज्य सरकारमार्फत 2,000 रुपयाचा टप्पा असणार आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथेच थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।